सूरज इधर। हे काय कसरत आप करून घेतला असेल, वाटत खाल्लंस ते काय तर? अरे राणा बाहेरचं काय खात नाही म्हणून जरा दिले, लई काय नाही। आणि हे बघा बाबान, तुम्ही समधी बाहेर गावाला चाललाय सा, तेव्हा काळजी घ्या नीट बरं काय? का आम्ही समधी एक असल्यावर काळजी करायचं काय बी कारण नाही बघ। सूरज उत्तमरावचा फोन झाला? हो झाला की, गाडी घेऊन पोहोचत असतील आता। खोबर करून कसला आलाय भलं? अव ताईसाब या घरातलाही मोठा प्लॅन शिजतोय, तुम्ही चला बरं बाहेर चला। एवढा रातच्याला कसला प्लॅन? चुप। अव ताईसाब ते काय मला माहित नाही, पर तुमच्या पप्पासनी बोलून घेतलंय, काय तर लई जबऱ्या झालंय नाहीतर होणार। कसलं ढेकळाचं म्हणारे, आमचं जोंदळे मामा आहे का नाही, तो यांच्या सात पिढ्याला पुरून उरल, एक तर तो काय बोलणार नाही आणि काय होणार बी नाही। अगो ताईसाब, ताईसाब देवा भगवंता, उद्याचा दिवस सुरळीत पार पडू दे बाबा, समद्यांचं रक्षण कर आणि समद्यासनी सुखरूप घरी घेऊन ये। काय विचारतोय आम्ही, कुठं गेल्यात समधी? वहिनी साहेब, जाणाऱ्याला कुठं चाललाय म्हणून विचारू नये, तसंच गेलेला कुठं गेलाय हे बी विचारू नये। अहो आल्यावर समद कळलंच की तुम्हासनी। अहो तुम्ही पण घ्या ना काहीतरी, दूध असेल त्यांच्याकडे। अहो नाही नको, तुम्ही घ्या, मी मग घेतो। बर उद्याची प्रेस कॉन्फरन्स आपल्यासाठी खूप महत्वाची आहे, समजा आपल्या मनासारखं व्हायला पाहिजे बघ। होणार, खूप संकट आली आपल्यावर, आता उद्याचा शेवटचा दिवस परीक्षेचा, एकदा का तो पार केला ना मग यश आपलंच आहे, सगळी संकट दूर होतील, तुम्ही काही काळजी करू नका। अचानक समधीच्या समधी कुठं गायब झाल्यात बरं? बघा किती सर, असं रातचं अचानक तुमचं पप्पा येतात काय, समधीसनी घेऊन जातात काय? आमच्या पप्पांनी तर का नाही खरं वातच आणलाय बघ, घरचा भेदी म्हणतात का नाही ते, हे
स्वतःच्या पोरीचं तर जाऊ द्या, आपण निदान स्वतःच भलं कशात आहे ते बी कळणं झालंय त्यासनी. खरंय बघा ताईसाहेब तुमचं, पर बोलणार कोण त्यासनी? काय बी झालं तरी तुमचं पप्पा आहे ते. तेच झालंय ग, पप्पा आहेत म्हणून काय बोलत नाही आम्ही. बरं ते समजा जाऊ देत, ही समधी अचानक कुठं गायब झाल्यात त्याचा जरा विचार कर. ताईसाहेब मला काय वाटलंय ही समधी मिळून का नाही मुंबईला गेली असणार. कशावर ना? अहो आता बघा रातच गेलं, भाकऱ्या बांधून घेऊन गेल्यात म्हणजे लांबचा प्रवास आहे. पप्पांसंगत साहेबी गेल्यात. वय चंदे, त्या नाईकच पितळ उघडं पाडण्याचा डाव असणार या समध्यांचा. मग आता हो आम्हाच त्या अंधारात ठेवून खेळी आखल्या ना यांनी. पण ही नंदिता त्यांचा कसा बँड वाजवत्या ते बघच तू चंदे. आता या नाईकला फोन करून सावध करू आपण. हॅलो, हा आम्ही प्रतापराव गायकवाडांच्या सुनबाई बोलतोय, तुमच्या संगत जरा बोलायचं होतं. अच्छा तुम्हीच होय त्या? बरंच ऐकलंय तुमच्या बद्दल, तुमच्या धाडसा बद्दल. ते पहिल्यापासून आम्ही असच आहे. आम्ही जे काय सांगतोय ते जरा नीट ध्यान देऊन ऐका. तुमच्या विरोधात पुरावा सापडले. बाई आहेस, बाई सरकस लिमिट मध्ये राहा. माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करतेस ना तू? तुला कधी आणि कसं गायब करू कळणार पण नाही तुला. ओ नीट ऐकून घ्या, गायब तर आता तुमसनी व्हावं लागल जर आमचं नीट ऐकून घेतलं नाही तर. धमकी? या नाईकला धमकी? तुझ्या सासऱ्यासोबत नाही तुलाही खडी फोडायला पाठवलं तर नाव बदल माझ. तू तुझा तपास ताबडतोब थांबीव, नाही तर या नाईक सारखा वाईट कोणी नाही. ए धमकी कोणाला देतोस र? तुझ्या भल्याचं सांगायला गेलो तर उलट आमच नाहीच. आता नीट ऐक, 12 भावात जाणार आहेस तू. खडी फोडायला आम्ही नाही तर तू जाणार आहेस. आणि आम्ही दिलेला शब्द कधी बी खोटा होत नसतोय, याद राखा भामट्या. एक शिक्षिका असून तुझी ही हिम्मत? मला धमकी? हॅलो, याला आम्ही काय तर चांगलं सांगायला चाललोय तर यो उलट आमच सांगायला चाललाय. चंदे या नाईक ना आमचा अपमान केलाय, नंदिताचा अपमान. यो गावलाच पाहिजे, याच्या समध्या भानगडी बाहेर पडल्या पाहिजेत. बघ पडणार ताईसाहेब पडणार. अहो तुम्ही म्हणता सा तसंच होणार. अहो आजकाल तुमच्या तोंडातनं गेलेला शब्द खरं व्हायलाय. बोला. नमस्कार सीएम साहेब, पोचलो बरं का मी मुंबईत? ठीक आहे. आज 3 प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमचं नाव जाहीर करून टाका. एवढ्या तडकाफडकी? अहो तुम्ही वेळ लावला तर सरकार तडकाफडकी कोसळेल बघा. कालच अजून 2 आमदारांनी पाठिंबा दिलाय, आता टोटल 17 आमदार झालेत. सरकार पाडायचं का ठेवायचं हे आता तुम्ही ठरवा. बोला, घेताय ना प्रेस कॉन्फरन्स? चालेल, या 3 तुम्ही. आम्ही तयारीतच आहोत, तुम्ही तुमची तयारी करा. हो या. हो आम्ही अगदी व्यवस्थित आहोत, तुम्ही काही काळजी करू नका. पण ऐका तुम्ही आणि सूरज भाऊजी जरा जपून राहा. हा हो हो आम्ही वेळेत पोहोचतो. हो ठेवा ठेवा. मस्तरडी आता फोन का उचलणं झाल्या.
हॅलो. हा जाऊबाई, कुठं आहेस तुम्ही? आहे, बोला ना, काही काम होतं? हे बघा जाऊबाई, तुम्ही किती बी लपवायचा प्रयत्न करा, पण आम्हाला जे कळायचं आहे का नाही ते कळणारच आहे. कुठं आहे सांगा तुम्ही? एका महत्वाच्या कामासाठी आली. आल्यावर सांगू का? आता ठेवते. नाही, आम्हाला बी लई महत्वाचंच बोलायचंय. हे बघा, मी आता जरा गडबडीते, मी नंतर बोल. अहो, तुमच्या भल्याचं सांगायलोय आम्ही, ऐकून तर घ्या. मी आता खरंच खूप टेन्शन मध्ये, मी नंतर बोलते. हॅलो, अबो ताई साहेब, काय झालं? नाही ऐकून घेतलं काय? त्या नाईकची मदत करायला गेलो तर त्यांनी उलट आमासनीच धमक्या दिल्या. त्याला धडा शिकवायचा म्हणून मास्तरडीला मदत करायला गेलो तर ही तर लईच त्याच्यात बोलायला. म्हणजे ताई साहेब, तुमसनी कोणच आपल्या पार्टीत घेणं झालंय म्हणा कि. उत्तमराव, तुम्ही कशाला त्रास घेतला? पप्पा, मी आणला असता. ओ प्रतापराव, जरा सकाळी सकाळी आपण चहा घेतला की जरा फ्रेश वाटत, नाही का? बरं, राणा सुरतचा काय फोन? नाही, म्हणजे एक तासापूर्वी येऊन गेला, पोहोचलेच जागी. आज प्रेस मध्ये नायकांचं नाव जाहीर होण्यापूर्वी सगळे पुरावा आपल्या हाती यायला पाहिजे. हा, पुरावे हाती असतील तरच बोलण्यात काय त्याला अर्थ आहे ना. प्रतापराव, पुरावे हाती येणार, तुम्ही काळजी करू नका. कालपासून त्या जोंधळीचा फोन लागत नाही, लागला तर उचलत नाही. प्रतापराव, तुम्ही काही काळजी करू नका, तो सापडेल आणि माझी माणसंही त्याच्या पाठोपाठ. जोंधळे आपल्या नजरेआड जाणार नाही ही गॅरंटी आहे मला. जोंधळे आता पुरते अडकले, त्यांना माहिती आहे ते आता नाही सुटू शकणार. काल जेव्हा आपण त्यांच्या पुढे पर्याय ठेवला तेव्हा पटकन हो म्हणाले ते. जोंधळे मामा, नीट विचार करा की परत चान्स मिळणार नाही. लई अडकले आता, आणि कोर्टानं जरी सोडलं तरी मी काय सोडणार नाही तुम्हाला. अहो जोंधळे, आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, अजून पुढे जाऊ. आज ना उद्या सत्य समोर येईलच आणि तेव्हा तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही, तेव्हा वेळीच सावध व्हा. मी वकिलांशी बोललीय, माफीचा साक्षीदार बनलात तर किरकोळ शिक्षा होईल. मुख्य गुन्हेगार ते नाही के, त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा तुम्ही कशाला भोगताय? माफीचा साक्षीदार झालात तर थोडं बहुत वाचाल तरी. पाहुण्यांपैकी आहेसा म्हणून चांगल्या पद्धतीने सांगायलं. काय करावं लागलं मला? तुम्ही आणि नायकांनी मिळून कसा भ्रष्टाचार केला, आबांना कसं अडकवलं हे बोलायचं, आणि नाईक बोलतील असं काहीतरी करा. बाकी काम हे पेन करेल. माफीचा साक्षीदार होण्यासारखा सोपा मार्ग जोंधळेसमोर कुठला नाही. आपल्या प्लॅन प्रमाणे जोंधळेने काम करायला पाहिजे. आपल्याला नाईक साहेबांच्या विरोधातला जो पुरावा पाहिजे तो मिळाला म्हणजे झालं. मिळणार, काही काळजी करू नका. पुरावा ताब्यात घ्यायचं म्हणून नाईक जोंधळेला नक्की भेटणार, आणि वरनं पैसा भी खुनवत असेल ना त्याला. हो, फक्त वेळेत काम व्हायला पाहिजे. 3 वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे, त्याच्या आत आपल्या हातात सगळे पुरावे मिळायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोंधळ्यांनी पलटी मारू नये म्हणजे झालं. नाही मारणार. काम होताच माझी माणसं जोंधळेला धरणार आणि तडक आपल्याकडे घेऊन येणार. आणि राणाने सूरज आहेत की तिथं? हो. जोंधळे भेटला असेल नाईकला. हा जोंधळे, कुठं पोचलात? आलात? बरं थांबा, मी येतोच तिथं. राणादा, ये जोंधळे येईल ना? येणार की? अरे पण पळून गेला म्हणजे. असं कसं पळून जातील? अगं चांगलाच दम भरलाय त्यास. आ
अरे आता पत्र यायला पाहिजे होता. अरे म्हणलंय ना काय बी काळजी करू नकस. हा ती वहिनींचे पप्पा आहेत ना व त्यांची माणसं बी त्यांच्या मागावर आहेत. हे बघ झोंडळे आले. रानदा यो जोंधळे गावाचा नाही ना व नाही गावले तर आपण सोडव की हे बघ पुरावे हाती आले पाहिजेत फकस्त. आणि या दोघांनी मिळून गंडिवलं म्हणजे आपल्याला असं कसं गंडिवतील. अरे चांगलाच दम भरलाय त्यास. खर तर तुला जिथं होतच तिथनच गायब करायला पाहिजे होत. आज माझं मंत्रीपद जाहीर होणार आहे आणि तुझी कसली नाटकं चालली आहेत. साहेब तशी येळच आली आहे माझ्यावर. त्या वेळेपेक्षा माझं मंत्रीपद महत्वाचं आहे. मला बी प्रतापराव गायकवाडांची हकालपट्टी झाली आणि तुम्ही मंत्री बनलात तर मी सुटणार म्हणजे माझाच फायदा आहे. साहेब माझ्या सोबत राहिल्यावर फायदाच होतो ते सोड माझ्या फायद्याचं काय ते बोल. हा सर. डायरी काढली बघ. तुम्ही अजून मला 3 करोड देणं लागताय. ओरडू नका साहेब. मिळून घोटाळा केलाय मिळून सुटू. फाटाय लागल्या की झोंडळे घाबरून आपलं नाव सांगायचं नाही ना. अरे सुरज नाही सांगणार. घाबरले बघ किती ते. तू का टेन्शन घेऊ नकस. तुम्हाला एकटं पडू देणार नाही शब्द आहे माझा. साहेब आता सध्या तर माझंच नाव पुढं आलं. आता तर प्रतापरावांना त्यांच्या पोरांना बी कळलं ते मला सोडणार नाही. साहेब त्या गायकवाडला तू घेऊ नकोस. मी त्याला बरोबर फसवलंय. मंत्रीपदाचा राजीनामा घेतलाच मी पण आज त्याच्या आमदारकीचा राजीनामा पण घ्यायला लावतो. मी एकदा मंत्री झालो की अशीच चौकशी बसवतो की बस. त्याच्यात त्या मुलांना खोट्या केसमध्ये अडकून आत टाकू. सूरज वाजलं किती बघ. खडीच वाजले. हे जोंधळे काय उठणं झाले. एवढा वेळ लागतोय की. तुम्हाला सेफ करायचं तर काही पण करू. काळजी करू नका. केसालाही धक्का लागणार नाही ही गॅरंटी आहे माझी. बरं पुरावे आणि पैसे कुठे आहेत. बॅगेत आहेत. ठीक आहे सर. या पैसे खर्चाला आणि लपून बसा. एकदा मंत्रीपद जाहीर झालं की बाकी व्यवस्था करतो मग आम्ही. संध्याकाळी मी परत येतो. तुमच्या मंत्रीपदाची पार्टी करूया. येऊ का मी आता. या रामा आज संध्याकाळी एका बकऱ्याला गायब करायचे कायमच. वेळेवर ये. काय झालं. जेवढं मला जमलं तेवढं मी बोलतो केलं नाही ऐकलं. चला 3 वाजत आले. चला राणादा मला सोडणार ना. आम्ही कायच करणार नाही झोंडळ. वकील साहेब कमीत कमी जेल होईल असा प्रयत्न करतो म्हणजे. हा माफीचा साक्षीदार हेच आता माझं प्रायश्चित्य आणि सुटण्याचा उपाय. चला आता. चला आत्ता होणार खरा धमाका.